काका तुमच्यापैकी कोण आहे चिठ्ठी उचलायला? मी उचलतो. हा उचला काका. ज्याच्या नावाची चिठ्ठी असेल त्याला गोष्ट सांगावी लागेल. अरे असा हसतोस काय? एखाद्या ऐतिहासिक नाटकातल्या पात्रासारखा. नाव कोणाचं ते सांग. हसतोय. ती माझ्याच नावाची चिठ्ठी आहे. होय ना? सांग तर तूच एक गोष्ट. मग कोणाची सांगताय गोष्ट? सांगतो ना. मस्तकावर सदैव राजमुकुट ठेवून राजाची भूमिका करणाऱ्या एका नटसम्राटाची. गतजन्मीची कर्म काही केल्या पाठपुरावा सोडत नाही आणि या जन्मीचे भोग भोगल्याशिवाय इलोक काही सुटत नाही. हे परमेश्वरा, या राजा हरिश्चंद्रांना असं कुठलं पातक केलं होतं की त्याच्यावर डोंबाच्या घरी पाणी भरण्याची वेळ आली? डोंबाच्या बावीत पाणी होता म्हणून भरूक गावा होता. शिरा पडली आहे. दोन दिवस झाले घरातल्या ना पाणी येणार नाही. बाहेरसून माका सार्वजनिक असून पाणी भरूचा लागता. पाणी कित्या येणार नाही तर म्युन्सिपाल्टी जाऊन चौकशी करा. हा आणि वैती राहायला मध्ये थांबवा. आता माका आता दमाक झाला. याच्या पुढला पाणी तुम्ही भरा. काय नशिबाचे भोग असतात बघा. जीवनात कोणाचा संबंध सोन्या चांदीशी, कोणाचा दिगडविटांशी तर कोणाचा नोटांशी येतो. पण आमचा संबंध सतत पाण्याशी. नाटकात हरिश्चंद्राची भूमिका केली म्हणून नाटकातल्या तारामती बरोबर डोंबाच्या घरी पाणी भरावं लागलं. आणि लग्नानंतर बायकोचं नाव तारामती ठेवलं म्हणून इथे गंगा भवन मध्ये पाणी भरावं लागतंय. चाळीचं नाव गंगा भवन पण पाण्याच्या नावाने ठणाणा. पाणी भरून हाडू ना. काय नको, कमरेत लचाक भरली ना तर मग रातभर बांब चोळूच लागत. आणि बेटा अंग हार इस्त्री केलेले कपडे घाला. घरातल्या घरात इस्त्रीचे कपडे खे का गो? मी म्हणते म्हणा. तुझी माहेरची माणसं येऊची असत की काय? हो, मगाशी तुम्ही बाजारात गेलास ना तर भाभीवाल्यावर काही येऊन गेलो. हे कैलो होतो? काहीतरी नवीन नाटकाचा म्हणा होतो. तुमचा नाटकात काम द्यायचं असं म्हणत होतो. माका उपयोग काय? डायलॉग कसे पाठ करायचे? शेवटी शिक्षण हीच खरी नडी आहे ना. चार बुका शिकला असता तर ही पाळी तुमच्या रेली नसती. मुंग्यांनी मेरू पर्वत गेला नाही ना. हे डायला किती वर्ष बोलत होतला? तुम्ही ज्यांचा बॉट धरून नाटकात हाडलास ना त्या हिंदी सिनेमात मिरावत. आणि तुम्ही राजा हरिश्चंद्राच्या भूमिकेत डोंबाच्या घरात पाणी करायचंच राहला असा. अजून तुमचे ना ते जुने डायलॉग तेच डायलॉग ऐकान माझे अगदी कान इटले. तुम्ही वालावलकराकडे जाऊन येवा. काय म्हणता तो बघा. होय, आणि त्या भाभी बरोबर ना कोण भानुमती का इंदुमती नती इल्लेली? इंदुमती आली होती. एवढी शेमडी पोरताना तिला रंगमंचावर आणले होते. आता ती शेमडी पोराच असतली. तुम्ही भाभीकडे जाऊन येवा. जावा वालावलकर इंदुमतीला घेऊन आला म्हणजे तो कुठल्या तरी नवीन प्रयोगाची जुळवाजुळव करत असणार. त्यात त्यांनी मला भूमिका देऊ केली तर स्वीकारायची कशी? प्रश्न पाठांतरात आहे ना, सोडवायचा कसा? आपल्याला तर वाचता येत नाही. आणि त्याला सांगायचं कसं? काय का असो, त्याला भेटून तर आलंच पाहिजे. कशी का वाटली स्क्रिप्ट? नाही, स्क्रिप्ट चांगली याबद्दल वादच नाही. आता तालमीत काही बदल करावे लागतील म्हणत. चालेल. पण खरं सांगू वालावलकर साहेब, तुम्ही जी कास्टिंग केलीत ना ती धंद्याच्या दृष्टीने मला तरी पटत नाही. आणि मला देखील पटलेली नाही. हो, राजाभाऊनी आता साठी क्रॉस केलीये. तू राजाभाऊ सोबत काम केलेस? नाही म्हणजे फक्त. मग अनुभवाशिवाय कॉमेंट्स करू नकोस. अग देवेंद्र, राजाभाऊ आणि तू यांच्या वयात म्हणजे एकूण सर्वच बाबतीत खूप अंतर आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. हे जे प्रॉडक्शन मी करतोय ते फक्त राजाभाऊंसाठीच करतोय. कारण आज मी या रंगभूमीवर निर्माता म्हणून जो उभा आहे त्याच्या मुळाशी आहेत राजाभाऊ वेलणकर. ते जर मला भेटले नसते ना तर मी निर्माता म्हणून इथं उभा नसतो. ते मला गुरुस्थानी तेव्हा एक गुरुदक्षिणा म्हणून मी हे प्रॉडक्शन करतोय. नफा तोट्याचा मी हिशोब केलेला नाही. देवेंद्र, तुम्ही परफॉर्मिंग आर्टची माणसं तेव्हा कुणाला कसं ऍडजस्ट करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. माझ्या बाबतीत म्हणाल तर राजाभाऊ वेलणकर हेच फायनल कास्ट. आमच्या बोलण्याचा काय अंजाम होईल याची मला खात्री आहे. बादशा मौत, हो मौत. आबासाहेबांनी आमच्या बालवयातच आमच्या कमरेला जेव्हा समशेर लटकवली त्याच वेळी आम्ही आमच्या मस्तकाला कफन बांधून घेतलं. बादशा, सह्याद्रीच्या खोऱ्यात जन्माला आलेला मराठा गडी मृत्यूला कधीच घाबरत नसतो. कारण मराठी आई
आपल्या बाळाला दूध पाजताना स्तनपान करवताना त्याच्या हातात खुळखळा देत नाही तर देते तळपती समशेर. हा राजा भाऊ वा. अहो तुम्ही संभाजीची ती कवच कुंडला घेऊनच प्रवेश केलात. बाबी तालमीची ही जागा म्हणजे एक मंतरलेलं रणांगणच असत. इथं येताना शब्दांचा दारुगोळा बरोबर न्यावाच लागतो. आता आमच्याकडे जो काही थोडासा शिल्लक उरला आहे तो आम्ही असाच झटका आल्यासारखा उधळत असतो बस. हा तर सांग का बोलवलंस. मी एक नवीन नाटक करतो. अच्छा सामाजिक ऐतिहासिक की पौराणिक तुम्हाला काय वाटतं कोणतं करावं? आता या तरुण मंडळींना कदाचित माझं बोलणं पटणार नाही पण मला वाटतं की संगीत पौराणिक नाटकच करावं. बरीच वर्ष झाली बाप्पा ऑर्गनचे सूर कानात घुमले नाहीत. तुम्हाला सांगतो भैया संगीत पौराणिक नाटकांचा माहोल काय म्हणून वर्णावा. सुरांच्या मस्तीत डुंबण्यासाठी कैदार प्रेक्षक अक्षरशः सुगंधात नाहून येतो आणि मोगऱ्याच्या सुगंधाच्या धुंदीत जेव्हा गायक नट बेहोश तान एक सुगंधित बेहोश तान ऐकवतो प्रेक्षकांना त्यावेळी रात्रीचा समय सरुनी येत उशककाल हा या श्रीकृष्णाच्या लढीवाळपणात पाठ कधी झाली ते कळतच नाही. वा भाऊसाहेब वा तुम्ही खरंच भाग्यवान. हो त्या अस्सल मखमली जमनात तुम्ही लागलात. भाऊसाहेब आमची एक विनंती आहे. बोला. आम्हाला सांभाळून घ्या. म्हणजे मला नाही कळलं. अहो भाऊसाहेब आम्ही तुम्हाला इथं उगाच नाही बोलावलं. माझ्या नवीन नाटकात तुम्ही प्रमुख भूमिका करता आहात. कोण मी? हो हो तुम्ही. उद्यापासून तालमीला इथे यायचं. येत्या गुरु पौर्णिमेला म्हणजे बरोबर 1.5 महिन्याने मी नवीन नाटक ओपन करतोय. हे त्या नाटकाचे डायरेक्टर देवेंद्र मुडकर. ही वैशाली तुमच्या बरोबर प्रमुख भूमिका करते. आणि विशेष म्हणजे जिला तुम्ही कडेवर घेऊन रंगमंचावर आलात ती इंदुमती तुमच्या सोबत काम करते आहे. हे त्या नाटकाचं स्क्रिप्ट उद्या वाचून यायचं. अरे निर्जीव अक्षरांना तुम्ही सजीव होऊन या निरक्षर नटाशी बोलत का? आम्हाला माहित आहे अक्षरांनो आम्हाला माहित आहे. मोजून 30 वर्ष आम्ही तुमच्याशी आणि प्रेक्षकांशी प्रतारणा केली. कुणीतरी दिलेला तुमचा उष्णा ध्वनी कानात साठवून आम्ही उष्णा अभिनय केला. कारण पवित्र अक्षरांनो या डोळ्यांनी तुम्हाला कधी मायेचा स्पर्श केलाच नाही. माझ्यासोबत खायला प्यायला मिळालेल्या 4 खोट्या हुजांनी फेकलेली स्तुतीची खोटी झोल अंगावर पांघरून मी खोटा अभिनय करत आलो. तुमच्यातला अभिनय मला वाचताच आला नाही अक्षरांनो आणि आता वाचायची संधी मिळाली तर वाचता येत नाही. अरे कोणी घर देईल का घर? एका निरक्षर नटाला अक्षरांचं घर मिळेल का? घेवा चाय घेवा. एवढा भूमित कशी आहे ना बरा नाही मेंदूवर परिणाम होता. तो तुकारामाच्या सिनेमातलो भूमिका करणारो नटतो हा तो असंच खुळावलो सारखे आपले अभंग म्हणत राहा. तुम्ही जर असे दिवसभर डायलॉग म्हणत रडत बसलास ना तर लोक काय म्हणतील ठाऊ का? ह्यो रात दिवस भांगेची गलासारी चवता की काय? आणि काय हो कल ही नाटकाचे चोपडे हाडलास आणि आज तुमचं पाठांतर झालं. माझे अंशी खायचं पाठांतर खायचं काय? अगो तारामती मला वाचून येणार नाही म्हणून माझ्या कर्माक रडावतय मी. तरी म्हटला ह्यो चमत्कार झालो कसो. उद्या 12 कडीचा पुस्तक हाडा आणि गिरवीर बसा नाही तर इलेली संधी फुकट जाईत. काका नाटकात काम करताय का? हो. नाव काय तुझं? बाळू. पूर्वी नाटकात काम करत होतात का? हो. नाही जुन्या जमान्याचे नट वाटतं म्हणजे फेसकट वरून तरी तसं वाटतंय बरं का. पण काका तुम्ही फारच लवकर आलात.
लवकर कसा सहाची ताली म्हण अहो ही वेळ फक्त हॉलची 6 ते 10 साडेसहा पर्यंत एक एक जण यायला सुरुवात करतात 7:30 पर्यंत जमतेम सर्व जमतात नंतर चहा येतो मग सिनियर नट मंडळी येतात मग त्यांच्यासाठी हेवी नाश्ता कोल्ड ड्रिंक्स येतं पण नट्या तरी वेळेवर येतात का अहो काका त्यांची तर एक वेगळीच गंमत असते ती कसली अहो त्यांच्यामध्ये उशिरा येण्याचं कॉम्पिटिशन लागलेलं असतं बघा असं का हा आणि मग उशिरा आल्यानंतर आपल्याला उशीर का व कसा लागला हे तिखट मीठ लावून सांगतात मग ते सर्व नट मंडळी एन्जॉय करतात मग मध्येच एखाद्याला झटका येतो आणि म्हणते अय्या माझी तर 9 ची अपॉइंटमेंट आहे मग ती डायरेक्टरला मस्का लावते आणि मग ती निघून जाते तिच्या पाठोपाठ उरलेल्या त्याही निघून जातात अरे पण मग तालीम केव्हा करतात नाटक 15 दिवस राहिल्यावर किंवा मग निर्मात्याने आयमय काढल्यावर 15 दिवसात नाटक बसत आता तासांचा हिशोब करायचा म्हटलं तर 8 दिवसातच बसत बघा अच्छा बाळू तुला वाचता येत कमाल आहे अहो 10वी पास आहे मी नोकरी मिळत नाही म्हणून इथं झाडू मारतोय खाली थिएटर आहे ना तिथे माझे आजोबा पेंटर होते आता माझा बाप शिकलेला नव्हता म्हणून मग त्याला इथं पडदे ओढायला ठेवलं त्यांच्या उशिरा राहतो इथे मी हे झाडूवाल्याची नोकरी करतो बाळू तू उभा का बस ना नको काका ठीक बस नको नको बस 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 असं कर यातले राजाचे संवाद वाचून दाखव राजा 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 प्रधानजी राजा या नात्याने मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय तुम्ही प्रजेशी प्रतारणा करू नका आमची स्तुती करत राहण्यापेक्षा तुम्ही प्रजेच्या सुखाकडे लक्ष द्या तसं केलं नाही तर एके दिवशी प्रजा खवळून उठेल आणि आमचं सिंहासन आम्हाला खाली करावं लागेल छान वाचलं सर पण जोडाक्षर जास्त आहेत नाहीतरी तुम्हाला नट मंडळी जोडाक्षराचं काय हो तुम्ही तर नुसते वाक्यांची मोडतोडच करत असता ना पण काका काय बी म्हणा आपल्याला टी व्हीपेक्षा ना नाटकातच लय मजा वाटते बरं का ए मग परत एकदा वाचत परत नाही ना काका मला खाली डान्सचा क्लास आहे ना तिथे झाडू मारायला जायचंय तिथं मात्र सगळं टाइम टू टाइम असतं बरं का तिथं छाचूगिरी चालत नाही काका मी चायवाल्याला पाठवू का पाठवून दे प्रधानजी राजा या नात्यानं मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे की तुम्ही प्रजेशी प्रजेशी राजा या नात्यानं मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देत आहे की तुम्ही प्रजेशी काही करू शकत नाही रंगदेवते खरोखरच आम्ही प्रतारणा केली आता हे सर्व काय आणि कसं इतरांसमोर वाचून दाखवणार बाबी कधी काळी तुझ्यावर केलेल्या उपकारांची फेड करायला तू निघालास खरा पण तू माणूस चूक निवडलास अरे ही अक्षर अजूनही रागाच्या नजरेने पाहत आहेत माझ्याकडे या रागाने मी जळून जाईन अशी भीती वाटते मला साबाजी मला सांभाळून घे साबाजी आबांना पुन्हा एकदा आठवण कराव आबांना म्हणावं शंभू बाळ कूड आहे त्याच्याकडे असे रागाने पाहू नका आबासाहेब आपणच असे रागाने पाहू लागला तर आपल्या लाडक्या शंभू बाळानं कुठे परत तोंड लपवावं उठ साबाजी राजा भाऊ मी साबाजी नाही बाबी बाबी वालावलकर ओ बाबी माफ कर बाबी जुन्या आठवणी उजळून आल्या की असंच होत राजा भाऊ अजूनही राजसन्यास मधला संभाजीची संवाद तुम्हाला आठवतात बाबी अरे राम गणेश गडकरी म्हणजे शारदेच्या मंदिरातलं एक मौल्यवान रत्न गडकऱ्यांच्या नाटकात जो नट भूमिका करतो ना तो स्वतःला विसरून त्या भूमिकेत विरघळून जातो आणि त्याचं कारण त्यांची निखारे फुलवणारी भाषा मात्र एक आहे काळीच पिळवटून शब्द तोंडावाटे बाहेर यायला हवेत तुला सांगतो बाबी राजसन्यास मधला संभाजी आजही देहाच्या
कडी कपारी जपून ठेवलाय मी. अरे वाचता येत नसतं सुद्धा लोकांकडून 50-50 वेळा वाचून. काही नाही भाभी, मला असं म्हणायचं होतं की जुन्या जमान्याची ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी आपण राजसंन्यास नाटकच का करू नये? संभाजी तर मला पाठ आहेच. राजा भाऊ, संभाजी तुमचा पाठ आहे मान्य. नाही, राजसंन्यास मधल्या संभाजीचे सगळे संवाद पाठ म्हणून दाखवायला, पल्लेदार म्हणून दाखवायला तुमचा छातीचा भाता अजूनही तितका शाबूत आहे हेही मान्य. अहो, पण इतर पात्रांना गडकऱ्यांची भाषा पेलवायला मी छातीचे भाते आणू कुठून, आणि तेही भाड्यानं? तुझं म्हणणंही बरोबरच आहे. आजकालचे छातीचे भाते म्हणजे रेशनिंग कार्डावरले. हा, म्हणून म्हणतोय की आपण हेच नाटक करायचं, आणि यातली राजाची प्रमुख भूमिका ही तुम्हीच करायची. नाही बाबी, नाही, मला नाही जमणार. अहो, का नाही जमणार? तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे संवाद पाठ होणार नाहीत म्हणून? हा नाही, तसं असेल ना तर मला सांगा, 40 वर्षापूर्वी तुम्ही केलेला संभाजी अजून कसा तुमचा तोंडपाठ? अरे बाबी, ती भूमिका शिकून पाठ केली होती, ही वाचून पाठ करावी लागणार आहे. अहो, मग 7-8 वेळा वाचलं की होईल ना पाठ? मी तुमचं काही एक ऐकणार नाही, तुम्हाला ही भूमिका करावीच लागणार. हा हे बघा, आमचे डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर खूप चांगले, ते तुमच्याकडनं बरोबर काम करून घेतील. हा मनोज, जरा इकडे बघू. मनोज, हे बघ, नव्या साहेबांचे डायलॉग व्यवस्थित पाठ करून घे. हा मी जरा प्रॉपर्टीचं बघून येतो. ठीक आहे, बरे, चला काका, आपण तुमचे संवाद करून घेऊ. नाव काय तुझं? मनोज. किती शिकलायस? मी ग्रॅज्युएट झालोय. 10वी पास पेक्षा 12वी पास वाल्यांनी वाईट वाचलं, ह्या आणखीन वाईट वाचणार. काय म्हणाल? काय नाही. या नाटकात काय करतोयस तू? मी असिस्ट करतोय. म्हणजे नेमकं काय करतोयस? मी डायरेक्टरचा मदतनीस आहे. हो, अच्छा. असं कर, तू आधी माझी मदत कर. हां, काय करू मी? या नाटकातले माझे जे संवाद आहेत ना, ते वाचून दाखव. नाही, आधी तुम्हीच वाचा, नंतर मग त्यात काय बदल करायचं ते मी तुम्हाला सांगेनच. आणि प्लीज, एक रिक्वेस्ट आहे माझी, तुम्ही मगाशी जसं आरडाओरडा करून बोलत होतात ना, तसं बोलू नका, कारण आमच्या नाटकातील भाषा अगदी साधी, सरळ आणि सोपी आहे. तुम्ही मगाशी बोलत होतात तशी आमच्या नाटकातील भाषा क्लिष्ट नाही. खामोश! बेमुरवत खोरपणे तुझ्या जबड्यात बळबळणारी ही जवान आहे ना, ही तलवारीच्या कफटका छाटून टाकायला हवी. अरे महासागराच्या महाकाय लाटांना छेद देणाऱ्या आणि रंगदेवतेचा गाभारा सुचिरभूत करणाऱ्या राम गणेश जळकरांच्या भाषेला तू क्लिष्ट म्हणतोस? नाही करायचं मला नाटक. असं नाही करायचं बाबा, असं नाही करायचं. चल. हे पा, प्रयोग फक्त 20 दिवसावर आलेला आहे. सगळ्यांचं चोख पाठांतर असल्याशिवाय मी स्टँडिंगला सुरुवात करणार नाही. समजलं? वैशाली, तुझी तयारी हो? फक्त मध्ये मध्ये थोडा टच द्यावा लागेल बस. हे बघ, मोबाईल घ्यायचा नाही. तुला इतक्या वेळा बजावून ठेवलं होतं मी. तालमीला येताना मोबाईल आणायचा नाही, आणि आणला तर तो ऑफ करून ठेवायचा. तुमच्या ज्या काय अपॉइंटमेंट असतील ना, तर तालमीच्या आधी किंवा नंतर. इथं निर्माता रोजचे 2000 रुपये मोजतोय तालमीच्या जागेचे. सॉरी. ओके, ठीक आहे, स्टार्ट नाऊ. भाऊसाहेब, तुमचा तो सुरुवातीचा प्रवेश आहे ना राजमहालातील, तो वाचा. मनोज, फक्त एकदा माझे संवाद मला वाचून दाखव. त्यापेक्षा मी काय म्हणतो साहेब, तुम्हीच वाचून घ्या ना. हा काय चष्मा? वाचायचा, वाचायचा. काय चाललंय? काय चाललंय? काय ज्या गोष्टी आणायला पाहिजेत त्या कुणी आणत नाहीये, आणि ज्या आवश्यक नाही त्या आणल्या जातात मात्र. देवेंद्र, मनोज, पुन्हा सुरू करूया ना. ऐका साहेब, तुम्ही आमच्या पटराणी असलात तरी राज्यकारभारात तुम्हाला ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. तुमच्या बंधूला प्रतापला राज आज्ञेनुसार देहदंडाची शिक्षा झालेली असताना सुद्धा ती तुम्ही राजशिष्टाचाराला सोडून परस्पर आमच्या गैरहजेरीत काय रद्द करून घेतलीत?
याबद्दल कायद्यानुसार तुम्हालाही देहदंडाची शिक्षा आम्ही फरमावित आहोत. कोण आहे रे तिकडे? भाऊसाहेब सुरू. वैशाली. ओके महाराज. राजदरबारात महाराणीला पाचारण करण्याचे काही राजशिष्टाचार असतात, ते डावलून तुम्ही एका साध्या हुजऱ्यातर्फे आम्हाला बोलावणं केलं हा आमच्या पदाचा अपमान आहे. तुम्ही आमच्या पट्टराणी असलात तरी राज्यकारभारात ढवळाढवळ करायचा तुम्हाला काही अधिकार नाही. तुमच्या बंधूला बंधू काय नाव त्या बंधूच जरा पुन्हा इथे बघ. अहो अहो चार ओळी आहेत, चार ओळी. गेले चार दिवस पुन्हा पुन्हा तेच तेच काय घडवून बसला तुम्ही? किती वेळा तुम्हाला वाचून दाखवायचं सांगा. जरा वालावल कर ना बोलू. वालावल कर साहेब. आय एम सॉरी, आय एम फेड अप. हे नाटक येत्या गुरु पौर्णिमेला ओपन नाही होऊ शकत. ओपन होणारच. 12 प्रयोगांचा कोकण दौरा आखलाय मी. देवेंद्र मी निघते उद्यापासून. मी तालमीला येणार नाहीये. असं करू नका, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर मी नाटक सोडतो. जाऊ दे तिला, तिला अनेक नाटक आहेत आणि तिची नाटकं पण अनेक असतात. जाऊ दे इंदुमती, महाराणीची भूमिका आता तू करायची. हा तुझ्या जागी मी दुसरी मुलगी बघतो. या क्षणापासून राजाभाऊंची जबाबदारी तुझ्यावर. आता तालीमीचा पॅकअप करा, तू राजाभाऊंना सोडून. हा बर राजाबाबा. वलालकर साहेब, जरा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. बोला. राजाभाऊंचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? त्यांना दिसत नाही की वाचताच येत नाही? अरे वाचता येत नसतं तर गडकऱ्यांच्या राजसन्यास मधली संभाजीची पल्लेदार वाक्य तरी एकादमात बोलून दाखवली असती. हा तेही खरंच आहे म्हणा. मी एक काम करतो, राजाभाऊंना 2-3 दिवस तालमीलाच बोलवत नाही. काय आपण इतरांच्या तालमी सुरू ठेवू? ठीक आहे, पण इंदुमतीला त्यांचं पाठांतर घ्यायला असेल. हो ते करतो. आणखीन एक पर्याय मी शोधून काढलाय. कुठला? तुम्ही गुरु पौर्णिमेला नाटक ओपन करायचं यावर ठामात? हो, त्यात काडी मात्र बदल होणार नाही. पण समजा इन केस राजाभाऊंचं पाठांतर झालं नाही तर काय करणार? प्रॉम्प्टिंगवर मारून देऊ. कमाल करता वालावलकर साहेब तुम्ही. अहो काय क्लबचं नाटक आहे प्रॉम्प्टिंगवर करायला? अरे मग पर्याय काय तो? पण राजाभाऊंच्या भूमिकेसाठी आताच पासूनच दुसऱ्या माणसाला शोधून ठेवणं. ती वेळ येणार नाही. अहो तसं झालं तर देवच पावलं हो. पण समजा झालं, मी व्यवस्था करू ना. डायरेक्टर म्हणून तू करू शकतोस. थँक्स. साहेब नाटक फक्त 15 दिवसावर आलंय, नागेशी तर तयार आहेत. हो मी तयार. हो मी काय म्हणतो, आपण एक ट्रायल बेसवर प्रवेश करून बघितला तर ठीक आहे. काही फरक नाही. पण राजाभाऊंना कळता कामा नाही बाबा. नाही कळणार. इंदू आर यू रेडी? ओके कमर स्टार्ट. कुठला प्रवेश करायचा? पहिला. महाराज, महाराणीला राजदरबारात बोलवण्याचे काही राजशिष्टाचार असतात, त्यांना सोडून आपण साध्या हुजऱ्यातर्फे मला आमंत्रण पाठवलं हा महाराणी पदाचा अपमान आहे. खामोश. वास्तविक पाहता आम्ही तुमच्या हातामध्ये लोखंडाच्या तुमच्या हातामध्ये लोखंडाचे साखरदंड बांधून. आय एम सॉरी, आय एम सॉरी. परत घेता का? हो परत घेतो. बोला. खामोश. वास्तविक
वास्तविक पाहता तुमच्या हातामध्ये लोखंडाचे साखदंड बांधून तुमची रवानगी परस्पर करतात. ओके, जमेल ना? हो हो. ओके, फायनल. इंदू महाराज, महाराणीला राजा दरबारात बोलवण्याचे काही राजशिष्टाचार असतात, त्यांना सोडून आपण साध्या कुजऱ्यातर्फे मला आमंत्रण पाठवलं, हा महाराणी पदाचा अपमान आहे. खर तर तुमच्या हातापायात पोलादी साखळदंड घालून तुमची परस्पर रवानगी कैदखान्यात करायला हवी होती. तुम्ही आमच्या पट्टराणी असलात तरी राज्यकारभारात ढवळाढवळ करायचा तुम्हाला काही एक अधिकार नाही. तुमच्या बंधूला प्रतापला देहदंडाची शिक्षा झालेली असताना आमच्या गैरहजेरीचा फायदा घेऊन तुम्ही ती रद्द करावली. राजमुद्रेचा राजाज्ञेशिवाय गैरवापर करणं यासाठी देहदंडाशिवाय दुसरी शिक्षा नाही. पण महाराज, मी आपली पट्टराणी आहे. राजमुद्रेचा गैरवापर तुम्ही केलात त्याच वेळी आपलं नातं संपुष्टात आलं. रखवालदार, न्यायमूर्तीने यांचा देहदंडाचा दिवस मुकर्रर करेपर्यंत यांना जेरबंद करून कैद खाण्यात ठेवा. वा 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 वा, राजा भाऊ तुम्ही आमची अब्रू वाचवली. हा चमत्कार झाला कसा? हा चमत्कार झाला असा. प्रधानजी, राजा या नात्याने तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय की तुम्ही प्रजेशी प्रतारणा करू नका. आमची स्तुती करत राहण्यापेक्षा तुम्ही प्रजेच्या सुखाकडे लक्ष द्या. तसं केलं नाही तर एके दिवशी प्रजा खवळून उठेल आणि आमचं सिंहासन आम्हाला खाली करावं लागेल. वेळ मारून देण्यासाठी टेप रेकॉर्डरचा वापर केला, पण आता मात्र तुम्हाला लिहिता वाचता यायलाच पाहिजे. अगं, तुझ्या सूचनांप्रमाणे दररोज मी 8-8 तास लेखन वाचन करतोय. प्रयोगाच्या दिवशी बघस तू.